कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जे के नगर मधील 40 वर्षीय व्यक्तीने समाजातील बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासलाय. आपल्या 14 वर्षाच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी 8 महिन्याची गरोदर राहिली आहे. दरम्यान नेरळ पोलिसांनी या प्रकरणी बापाला अटक केली आहे. शेलू गावातील जे के नगर या वसाहतीत सलमान असलम शेख हा व्यक्ती राहत असून पत्नी आणि सावत्र मुलगी यांच्यासोबत ते चाळीमधील एका खोलीत एकत्र राहतात. वयाने अल्पवयीन असलेल्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत सलमान याने 2022 पासून 12 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने अनैतिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. पत्नी घरात नसताना सलमान हा दरवाजा बंद करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध करू लागला. प्रत्येक वेळी ती मुलगी आपल्या आईला हा प्रकार सांगेन असं बोलल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी देत असत. सध्या ती मुलगी 8 महिन्यांची गरोदर असून नेरळ पोलीस ठाणे येथे आपल्या आईसोबत एकत्र येऊन सावत्र बापाने आपल्याबरोबर अनैतिक संबंध ठेवले आणि त्यामुळे 8 महिन्यांची गरोदर असल्याची तक्रार दिली आहे. नेरळ पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक डी टेले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सलमान असलम शेख यास अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी नराधम बाप सलमान असलम शेख यास अटक केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.